आज पुन्हा परत नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू होती आहे. मुख्यमंत्र्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांचं हे अटक नाट्य रंगलं होतं आणि त्यामुळे जनआशीर्वाद यात्रेला ब्रेक लागला होता. मात्र आजपासून पुन्हा एकदा रत्नागिरीतून ही जनआशीर्वाद यात्रा सुरू होतीये. ही यात्रा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये काढली जाणार आहे आणि या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जनआशीर्वाद यात्रेला विरोध होऊ शकतो, त्यामुळे पोलिसांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कडक बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान आता भाजप नेते आशिष शेलार हे नारायण राणे यांच्या मुंबईतल्या घरी दाखल झाल्याचे अपडेट हाती येते. या सगळ्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहतोय. सध्या जनआशीर्वाद यात्रा आजपासून सुरू होती आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत. कृष्णात, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की आता जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा एकदा सुरू होतीये. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमधून ही जनआशीर्वाद यात्रा नारायण राणेंची पुन्हा एकदा सुरू होतीये. खरं तर अटक नाट्यानंतर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा या जनआशीर्वाद यात्रेला विरोध होण्याची शक्यता आहे, मात्र आता कडक बंदोबस्त असल्याचं सुद्धा समजतंय. काय सध्याचे तपशील आहेत? हार्दिक, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांच्या विषयीच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना झालेली अटक आणि त्यानंतर झालेला संपूर्ण महाराष्ट्रात राडा, त्याचबरोबर मुंबईतल्या जुहू इथल्या घराबाहेर आलेले शिवसैनिक आणि त्या दरम्यान झालेला मोठा गोंधळ जो आहे तो आपण पाहिलाच आहे. आता दोन तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर नारायण राणे पुन्हा सिंधुदुर्गमध्ये जात आहेत जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं. आज 9 वाजता त्यांचं टेक ऑफ होतं. जुहू एअरपोर्टवरून हेलिकॉप्टरच्या द्वारे ते रत्नागिरीला पोहोचणार होते. 10 वाजेपर्यंत ते पोहोचणार होतं, परंतु अद्याप देखील ते घरातून बाहेर पडले नाहीत. कारण आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार हे नारायण राणे यांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि त्या दोघांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. वरिष्ठांकडून काय निरोप आलेला आहे हे सांगण्यासाठी आशिष शेलार इथं आल्याचं समजतंय, परंतु नेमकी काय चर्चा होती आणि त्या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून नारायण राणे ह्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ज्या प्रकारे सध्याचं वातावरण पाहता काय टीका करतात, जहरी टीका करतात का, पहिल्यासारखंच पुन्हा शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणारे शब्द वापरतात, अशा प्रकारचं एक वेगळं चर्चा रंगलेली आहे. आणि त्याच धर्तीवर भाजप नेते आशिष शेलार हे काही वेळापूर्वीच जुहू इथल्या नारायणांच्या आदिश बंगल्यावर आलेले आहेत, त्यामुळं किती वाजता ते नारायणाने बाहेर पडतात हे पाहणं गरजेचं आहे. कारण 9 वाजून गेलेले आहेत, 9 वाजता त्यांचं जुहूच्या एअरपोर्टवरून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून टेकऑफ होतं, परंतु अद्याप देखील नारायण राणे घरातून बाहेर पडलेले नाही आहेत. निश्चित कृष्णात, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24